नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या पराठे बघत असतो, त्यानंतर धिरडे पाहतो, डोसे पाहतो, दशम्या पाहतो. तर आज आपल्याला बनवायची आहे स्पेशल विदर्भातली अशी बेसनाची पोळी. चण्याच्या डाळीचं पीठ एक वाटी, रवा त्यामध्ये पाववाटी, पिंक सॉल्ट यामध्ये घालतो आपण, सेंधव मीठ चवीनुसार, हिंग आपण घेऊयात अगदी पाव चमचा, थोडीशी हळद चवीला थोडं तिखट. हे सगळं एकत्र करून पहिले गुठळ्या मोडून घ्यायच्या ह्याच्या, आणि नंतर यामध्ये थोडंसं दही घालू आपण. बारीक चिरलेली धुवून ठेवलेली कोथिंबीर, पहिले थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून घ्यायच्या, आणि ह्याला एक 5 मिनिटं ठेवू तोपर्यंत आपण कोशिंबीर तयार करून घेऊ. तर त्याला आत्ता एक प्रश्न आला आमच्या परीक्षेचा, काय म्हटलं परीक्षित तू? सर, त्याला ते 5 मिनिटं का ठेवलं? हां, तर त्यामध्ये रवा असल्यामुळे रवा पाणी शोषून घेतो, आणि लगेच केलं तर काय होतं, मग थोड्या वेळाने पुन्हा पाणी टाकावं लागतं किंवा ते वातळ होतात. त्यापेक्षा 5 मिनिटं ठेवावं, तोपर्यंत कोशिंबीर करून घेऊ. आणि कोशिंबीरीसाठी मी मुळा घेतला आहे, मुळा स्वच्छ धुवून घेतला आहे, सोललेला नाही, साला सकट. यासाठी मात्र कोशिंबिरीसाठी मलाईचं दही घ्यायचं, त्यामध्ये मीठ, आणि व्यवस्थित त्याला घोटून घ्यायचं, थोडी साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि किसलेला मुळा. याला व्यवस्थित एकत्र करून ठेवून द्यायचं. तर ही बेसनाची पोळी तुम्ही नक्की करून पहा, आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका. पहा तर मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.